सर, ओबीसीच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद सुरू झालेला आहे आणि आता छगन भुजबळ म्हणतात की आम्हाला आता निश्चितपणे न्याय मिळेल, कारण की मध्य प्रदेशला न्याय मिळालेला आहे. महाराष्ट्राला आधी न्याय मिळू शकला असता, कारण जे मध्य प्रदेशने केलं ते करा म्हणून 2 वर्ष आम्ही महाराष्ट्राला सांगतोय, पण केवळ टाइमपास केला, कमिशन तयार केलं त्याला पैसे दिले नाहीत. कमिशनने स्वतः सांगितलं आम्हाला 1 पैसा दिला नाही, आम्हाला स्टाफ दिला नाही. त्यामुळे जो रिपोर्ट 6 महिन्यामध्ये मध्य प्रदेशने तयार केला, 2 वर्ष आपण तो रिपोर्ट तयार करू शकलो नाही. कोर्टाने कालही हेच सांगितलं की महाराष्ट्रासहित ज्या ज्या राज्यांमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी रिपोर्ट तयार करावा आणि ओबीसीचं आरक्षण द्यावं. सर, अजून ज्या पद्धतीनं राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे, भारतीय जनता पक्ष देखील दुसरा उमेदवार देईल अशी चर्चा सुरू आहे, काय तयारी आहे सर भारतीय जनता पक्षाची? भारतीय जनता पक्षाचे 2 तर क्लिअरच निवडून येतात आणि 1 उमेदवार अजून आमचा निवडून येऊ शकतो, आमचं जो मत आहे. पण या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे सगळे निर्णय जे आहेत ते आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून आम्ही करू. आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, मी, सुधीरभाऊ वगैरे आम्ही सगळे आपापसात चर्चा करून मग आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करू. छत्रपती संभाजी महाराज पाठिंबा मागताय सर त्याही संदर्भात? शेवटी कसं आहे की छत्रपती संभाजी महाराज हे मागच्या काळामध्ये माननीय मोदीजींनी थेट राष्ट्रपती कोट्यातनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं आणि आता समजा भारतीय जनता पक्षाचं समर्थन किंवा भारतीय जनता पक्षाचा यात काही रोल असायला हवा असेल तर त्याचा निर्णय काही राज्य स्तरावर होत नाही, त्याचा निर्णय हा केंद्रीय स्तरावर होतो. त्यामुळे योग्य निर्णय जो काही असेल तो आम्ही सांगतो. सर, आता ज्ञानवापीचा किंवा जे काही मुद्दे चालू आहेत 2024ची ही तयारी आहे असं संजय राऊत यांनी टीका केली भाजपवर. ते रोजच हे टीका करतात, त्यांना आम्ही महत्व थोडे देतो, महत्वाचा माणूस नाही. ज्ञानवापीवर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल का? कारण की प्रचंड त्याचे परिणाम होतात. मला असं वाटतं की त्याच्या राजकीय परिणामाचा विचार आम्ही करतच नाही. शेवटी हा आस्थेचा विषय, आस्थेचा विषय हे राजकारणाच्या पलीकडचा आणि देशामध्ये हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवले जात आहेत ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज न्यायालयाने त्या ठिकाणी कोर्ट कमिशनर अपॉइंट केला, कोर्ट कमिशनरचा रिपोर्ट येईल, त्याच्या आधारावर जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. म्हणून मला असं वाटतं की आता न्यायालयात हे सगळं प्रकरण सुरू असल्यामुळे आपण त्याच्यावर फार विवाद करणं योग्य नाहीये. पण हे खरंच आहे की आपल्या सगळ्यांना हा इतिहास माहितीये की कशाप्रकारे मंदिरावर आक्रमण करून औरंगजेबाने ते तोडलं होतं, याची सगळीच माहिती आपण. हे लढवई आहेत त्यांना मी चांगलं ओळखतो असं संजय राऊत म्हणतात. राज ठाकरेंच्या विरोधाला जो विरोध होतोय त्याला पुन्हा मी तुम्हाला सांगतो, संजय राऊत कोणी महत्वाचे आहेत का? तुमच्याकडे काही स्वतःचे प्रश्न असतील तर मला विचारा. संजय राऊतांच्या प्रश्नावर मी उत्तर का देऊ? ते कोण आहेत एवढे मोठे? सर, महाराष्ट्र के लालबाग में आज पोस्टर लगाए गए हैं कि अगर राज ठाकरे को किसी ने हाथ भी लगाया तो फिर पूरे मुंबई को जला दिया जाएगा, अयोध्या जाने को लेकर उनकी. ये मैंने कोई पोस्टर देखा नहीं और ऐसी बातों पर मुझे कोई रिएक्शन नहीं. औरंगजेबाची कबर 5 दिवसांनी बंद केली आहे. महाराष्ट्र में आप एक बात को समझ लीजिए कि हनुमान चालीसा बोलना ये राजद्रोह है और औरंगजेब के टोम पर जाकर मत्था टेकना ये राजशिष्टाचार है. प्रोटेक्शन उनको है, बाकी किसी को नहीं.